दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांसह राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे संपूर्ण गावकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केलाय. दूध उत्पादकांना फक्त 23 रुपये भाव मिळतो, तो 40 रुपये व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दुधाला 40 रुपये भाव, दुधाला 40 रुपये भाव, दुधाला 40 रुपये भाव, दुधाला 40 रुपये भाव, दुधाला 40 रुपये भाव न देणाऱ्या सरकारचा, दुधाला 40 रुपये भाव न देणाऱ्या सरकारचा कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही, या दुधाला भाव न देणाऱ्या सरकारचा, या सरकारचं करायचं काय, अधिवेशनात जर हा मुद्दा उचलला गेला नाही तर धुळे सोलापूर महामार्ग रोखून आणि आमरण उपोषण करून आम्ही तीव्र आंदोलन करू असा थेट इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय. यावेळी दूध उत्पादक शेतकरी नेमकं काय म्हणाले पहा. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी ही आहे की जर साधी बिसलरीची बॉटल जर घेतली तर 25 रुपयाला मिळती, आणि जर शेतकऱ्यांनी जर बाटा सुग्रास जर विकत घ्यायचा किलो मागे 34 रुपये किलो न पडतो, आणि आमचा शेतकरी राब राब राबतो, दिवसभर कष्ट करतो, आणि दूध जर घेऊन आला तर त्याला 23 रुपये भाव मिळतो, तर आमच्या दुधाला 23 रुपये भाव हा योग्य नसून 40 रुपये भाव द्यावा ही आमची प्रमुख मागणी असून, जर ही आमची मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या काळात आम्ही धुळे सोलापूर हायवर रास्ता रोको व त्यानंतर सुद्धा मागणी जर आमची मागणी मान्य नाही केली सरकारनं तर आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण करणार आहे. कारण की आडगाव बुद्रुकमधील आमचं 6 ते 7 हजार लिटर दूध रोज संकलन होत असून तरीसुद्धा शासन आमच्या या दुधाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांच्या इतर नागपूरमध्ये जे अधिवेशन चालू आहे ते हाताळण्यात सरकार नवाब मलिक असेल त्यांचं काय असेल ते वेदेवेद याच्यासाठी त्यांना वेळ आहे, परंतु आमच्या शेतकऱ्याच्या दुधावर कोणत्याही पक्षाला बोलण्यासाठी वेळ नाही ही आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे. तुम्ही आज दूध घेतलेला आहे मात्र याच्या आधी तुम्ही वाढवा आणि कोणाकडे? आम्ही वारंवार जिल्हाधिकारी असेल तहसीलदार असेल त्यांना वारंवार मागणी केलेली आहे की आमचे दुधाचा भाव हा 40 रुपये देण्यात यावा, परंतु आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडं लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. साहेब आमचा शेतकरी आज जरी एवढं दूध वाया गेलं आमच्या गावामध्ये 6 ते 7 हजार लिटर दूध संकलन होतं, आणि त्यामाग जर तुम्ही 38 चा भाव 34 चा भाव जर हा जर 23 रुपये आणत असेल तर आम्ही काय करावे? बिस्लरी जर घ्यायची तुमची तर 25 रुपयाला भेटतील, जर आमचं दूध जर तुम्ही 23 रुपयानं घेत असेल तर आम्ही वाया गेलेलं फुरतं आम्हाला दूध, आणि इथून पुढे आम्ही जर सरकारने आम्हाला 40 रुपये भाव दिला नाही तर आम्ही हे दूध संकलन बंद करणार आहे. आणि दुधाची पिशवी जर तुम्ही घ्यायला गेले सर आज तर 25 रुपयात 1/2 लिटर, आणि 50 रुपये लिटर जर दुधाची बॅग भेटत असेल तर आम्हाला 40 रुपये भाव का देण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे. तुम्ही कुठे दूध संकलन कुठे देतात? आमच्या गावामध्ये 3 ते 4 डेऱ्या असून त्या डेऱ्यामध्ये आम्ही दूध टाकतो आणि ते दूध हे शहरामध्ये विकतात.